नमस्कार शिक्षक बांधव व भगिनींनो, आज आपल्याला माहिती आहे की संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आलेले आहे आणि यामधूनच विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी वॉवेल्स ऑफ द पीपल असोसिएशन व बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय रेखावर साहेब, CEO कुंभार साहेब यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार करण्यात आलेला आहे आणि हाताळण्यासाठी तो अत्यंत सोपा आहे. विशेष गोष्ट म्हणजे याच्यासाठी कोणत्याही प्रकारची फीस ही आकारण्यात आलेली नाही, अगदी मोफत आहे. तर चला आपण बघूया की या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला कशा पद्धतीने अभ्यास करावयाचा आहे. शिक्षक बांधवांनो, आपण 10वीचा अभ्यास SSC.opa.in या वेबसाईटवरती जाऊन कशा पद्धतीने अभ्यास करावयाचा याच्या संदर्भामध्ये आपण आज पाहणार आहोत. पहिल्यांदा तुम्हाला व्हॉट्सॲपवरती जो मेसेज पाठवलेला आहे त्याच्यावरती तुम्ही पहिल्यांदा क्लिक करायचं आहे या पद्धतीने. त्यानंतर अपलोडिंग सुरू होईल, थोडा वेळ आपल्याला थांबायचं आहे अपलोड होईपर्यंत. त्यानंतर या ठिकाणी बघा की विषय आणि पाठक्रमांक असे दोन ब्लॉक दिलेले आहेत, त्याच्यामध्ये विषय या ठिकाणी क्लिक करायचा आहे. विषयांची यादी तुमच्यासमोर उपस्थित होईल, त्याच्यामध्ये जो ज्या विषयाचा तुम्हाला अभ्यास करावायचा आहे तो विषय पहिल्यांदा निवडायचा आहे. आपण हिंदी हा विषय निवडूया. विषय निवडल्यानंतर त्याच्याच बाजूला पाठक्रमांक आहे त्याच्यावरती क्लिक करा. पाठक्रमांक 1, 2, 3, 4 असे दिलेले आहेत, त्याच्यामध्ये पहिला पाठक्रमांक जो बघायचा आहे त्याच्यावरती तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यानंतर अपलोडिंग सुरू होईल, त्याच्यानंतर अशा प्रकारे थोडासा अपलोड होत आहे. अपलोडिंगमध्ये व्हिडिओ अपलोड होण्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागतो. त्याच्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता की हा पाठ या ठिकाणी ओपन झालेला आहे आणि पहिला पाठ भारत महिमा हा तुमच्यासमोर दिसतो आहे. या ठिकाणी व्हिडिओ लोड होण्यासाठी थोडासा अवधी आपल्याला द्यावा लागतो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की पूर्ण पाठ या ठिकाणी यूट्यूबचा व्हिडिओ या ठिकाणी लोड होत आहे. थोड्या वेळ विद्यार्थ्यांना थांबण्यासाठी तुम्ही सांगू शकता. त्याच्यानंतर हा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओवरती तुम्ही हाताने क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी व्हिडिओ थोड्या वेळाने सुरू होईल. हा व्हिडिओ सुरू होत आहे. अशा पद्धतीने तुम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावयाचे आहे. त्यानंतर हा व्हिडिओ संपल्यानंतर सूचनेप्रमाणे खालील कृती करावयाची आहे. एक एक कृती साधारणतः 30 ते 40 मिनिटांपर्यंत जाईल अशा प्रकारची पाठाची रचनासुद्धा केलेली आहे. अत्यंत सोपी आहे आणि अशा पद्धतीने हे विंडो ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला जर दुसऱ्या विषयाचा बघावायचा असेल तर तुम्ही परत या ठिकाणी वरतीच विषय व पाठक्रमांक दिलेला आहे या ठिकाणी तुम्हाला मराठीचा पाठ बघायचा असेल तर तुम्ही त्या विषयावर क्लिक करून या ठिकाणी मराठी क्लिक करू शकता. त्याच्यानंतर पहिला पाठ ओपन होत आहे. आणि जर समजा तुम्हाला दुसरा पाठ बघावायचा असेल तर ह्या या ठिकाणी पाठक्रमांकवरती क्लिक करून पाठक्रमांक 2 असं सिलेक्ट करा. त्याच्या